राज्यभरात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतोय, यामुळे शेतपिकांचं नुकसान झालंय, तर तिथं मुंबईचा वेग सुद्धा काहीसा मंदावलेला आहे. सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक देखील खोळंबलेली आहे. या सगळ्या संदर्भातल्या पुढच्या काही बातम्या आपण पाहूया. राज्यात पावसाची दमदार हजेरी आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे. ठाणे शहरात मुसळधार पाऊस आहे, यामुळे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात असणारा बस स्टॉप या ठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत बस पकडण्याकरता, कारण सखल भागात पाणी साचलं आहे, त्यामुळे वाहतूक ही मंदावलेली आहे. याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाते ठाण्याला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे. शुभम, काय परिस्थिती आहे? प्रवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे? किती मिनिटांनी किंबहुना किती तासांनी एक बस त्या ठिकाणी येते? निश्चितच आपण पाहिलं असेल ठाणे शहरामध्ये आज दिवसभर जो आहे तो मुसळधार पाऊस पडत आहे, आणि याच कारणामुळे ठाणे शहरात असणाऱ्या विविध सखल भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं आहे. आणि याच कारणामुळे आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर विविध बस स्थानक ह्या ठिकाणी आहेत. ह्या ठिकाणीहून ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी जे आहेत ते बस ज्या आहेत त्या जात असतात, आणि याच ठिकाणी जी आहे ती बस स्थानकावरती मोठ्या प्रमाणात एकंदरीत ताण जो आहे तो निर्माण झालेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच ठाणे शहरामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो पडत आहे, आणि याच कारणामुळे ठाणे शहरातील घोडबंदर मार्ग असेल, वंदना बस डेपो असेल, मासुंद तलाव असेल, त्याचबरोबर वृंदावन सोसायटी असेल, अशा प्रमुख मार्गांवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जे आहेत ते तिथे वाहतुकीकरता मोठ्या प्रमाणात अडथळा जो आहे तो निर्माण होत आहे. आणि याच कारणामुळे ह्या ठिकाणी जे आहेत त्या बसस्थानकावरती बस येण्याकरता देखील मोठ्या प्रमाणात दिरंगाई जी आहे ती होत असल्याने एकंदरीत प्रवाशांना जो आहे तो वाहतुकीकरता मोठ्या प्रमाणात अडथळा जो आहे तो निर्माण होत आहे. ह्या ठिकाणी विभाग जे आहे ते बस विभाग जे असेल ते संपूर्ण मॅन्युअल पद्धतीने जे आहे ते ही प्रक्रिया जी हाताळत असली तरी देखील मोठ्या प्रमाणात ताण जो आहे तो ह्या ठिकाणी बसस्थानकावरती आता निर्माण झालेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी प्रवाशांची आपण जर गर्दी पाहिली तर मोठ्या प्रमाणात गर्दी आता एकंदरीत जमायला सुरुवात झालेली आहे. लाघवीजी शुभम, आता या ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय का अजून पाऊस थांबलेला आहे? अशी दृश्य दिसत आहेत की सध्या पाऊस नाही आहे ठाण्यामध्ये, पावसानं काही काळ उसंत घेतलेली आहे, पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे का? नेमकी काय परिस्थिती आहे ठाण्यामध्ये? निश्चितच प्रशासनाने आज जो आहे तो रेड अलर्ट जारी केल्यानंतर ठाणे शहरामध्ये सकाळपासूनच जी आहे ती मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तब्बल सायंकाळपर्यंत 90 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती ठाणे शहरामध्ये करण्यात आली होती. आणि आत्ता जरी पावसाचा वेग जो आहे तो मंदावला असला तरी देखील ठाणे शहरातील विविध सकाल भागांमध्ये जे आहे ते पाणी जे आहे ते अद्यापही साचलेलंच आहे. ठाणे महानगरपालिका असेल किंवा विविध प्रशासन असेल त्यांच्या माध्यमातून सेक्शन पंपच्या माध्यमातून जे आहे ते हे पाणी जे आहे ते बाजूला सारण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवरती सुरू आहे. तरी देखील आता हे पाणी नेमकं कधी होईल आणि आता जर आपण विचार केला तर सायंकाळची वेळ आहे, ह्याच वेळी जे आहे ते अनेक नोकरदार वर्ग जे आहे त्यांचा घराचा प्रवास जो आहे तो गाठत असतात, आणि याच कारणामुळे जो आहे तो आता अशा प्रकारे एकंदरीत अडथळे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाहतुकीवरती जे आहे ते निर्माण झालेले आहेत. लाघवीजी शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.